पातोडी करण्याची एक वेगळी पद्धत आपण आज इथे बघणार आहोत. विदर्भातल्या काही भागांमध्ये अशा प्रकारे पातोडीची भाजी केली जाते. त्यासाठी मी इथे 6 वाट्या बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आहे. 1 चमचाभर ओवा भातावर चोळून घालायचा. थोडीशी हळद, काश्मीरी लाल तिखट, थोडं हिंग, धणेपूड आणि जिरेपूड. हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत धिरड्याला जसं आपण बेसन भिजवतो त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी राहील असं हे भिजवून घ्यायचं. साधारण अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. या बॅटरचे आपण जाडसर धिरडे करून घेणार आहोत. त्याला फार पसरायचं नाही, थोडंसं अगदी हाताने चमच्याने पसरून हे असं जाडच राहू द्यायचं आपल्याला. हे धिरडं झालेलं आहे, अशा प्रकारे आपण सगळी धिरडी करून घेणार आहोत. आता हे जे तयार धिरडं आहे याचे आपण आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करून घेणार आहोत. छोटे चौकोनी पण तुकडे करू शकतो किंवा शंकरपाळ्यासारखा आकारही आपण याला देऊ शकतो. ह्या अशा पट्ट्या एकावर एक ठेवून मी याच्या चौकोनी वड्या कापून घेणार आहेत, त्या आपल्या पातोड्या तयार होतील. अशाच प्रकारे सगळ्या धिरड्यांच्या मी पातोड्या कापून घेणार आहे. या पातोडीच्या रस्स्याच्या मसाल्यासाठी काय काय लागेल ते आपण बघू. इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. पाव वाटीहून थोडीशी कमी, एक साधारण 2-3 टेबलस्पून खसखस आहे. 3-4 चमचे धणे, 2 मोठे चमचे जिरं, 1 मोठा चमचा शहा जिरं, 2-3 दालचिनीचे तुकडे, 3 खडी इलायची, 3 साधे आपली इलायची हिरवी जी असते ती, 1 चक्रीफूल, 4-5-6 लवंगा आणि 15-20 मिऱ्याचे दाणे घेतलेले आहेत. हे सगळं आपण भाजून घेणार आहोत आणि याची पावडर करून घेणार आहोत. खोबरं आणि खसखस मी आधी वेगळं भाजून घेणार आहे. खडी इलायची मी सोलून घालते. मी आज 10 लोकांसाठी ही भाजी करते आहे, त्यामुळे हे मध्यम आकाराचे 5 कांदे मी असे चिरून घेतले आहेत पातळ. आता मी हे पण कांदे परतून घेणार आहे. त्याच कढईत मी मोठ्या चमच्याने 1-4-5 चमचे तेल घेते आणि याच्यात मी कांदा छान लाल भाजून घेणार आहे. कांदा असा छान लाल झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे लसूण घालायचं. मी 1-15-20 लसणीच्या पाकळ्या सोलून इथे घातलेल्या. आधीच लसूण घातलं तर त्याचा सगळा फ्लेवर निघून जातो. थोडे आल्याचे तुकडे घालते. हा कांदा आता आपण गार करून घेणार आहोत. तोपर्यंत हा जो मसाला आपण याच्यात काढून घेतलेला होता हा मी आधी कोरडा वाटणार आहे, मग त्याच्यात पाणी घालून मी हा मसाला छान पेस्ट याची करून घेणार आहे. या ठिकाणी तेल तापत ठेवलेलं आहे मी. आता आपण खोबरं आणि इतर खडे मसाले जे वाटून पेस्ट करून घेतली होती ती सगळ्यात पहिल्यांदा या तेलात टाकणार आहोत.
एक दोनच मिनटं हा मसाला आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर भाजून वाटून घेतलेला कांदा आलं लसूणाची जी पेस्ट आहे ती आपण याच्यात घालणार आहोत। हा मसाला छान परतला गेलाय। आता याच्यामध्ये आपण थोडी हळद घालू, त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। मी साधारण इथे 2 ते 3 चमचे घालते, काश्मीरी लाल तिखट वापरते मी, जेणेकरून त्याचा रंगही छान येईल आणि चवीलाही फार जास्त तिखट होणार नाही। आपला मसाला छान परतला गेलाय। बाजूनी बघा कडांनी असं थोडं थोडं तेल सुटायला लागलंय। मुळात आपण खूप जास्त तेल घातलंच नाही आहे, पातोळीच्या भाजीवर जनरली खूप तवंग असतो वरती, तसा मी ठेवणार नाही आहे, त्यामुळे बेताचंच तेल आहे, ते साईडनी थोडं सुटायला लागलंय। आता यामध्ये आपण गरम पाणी घालून हा रस्सा तयार करून घेणार आहोत। रस्स्याचा अंदाज घेत आपण पाणी घालायचं आहे। सुरुवातीला हा रस्सा थोडासा पातळच ठेवायचा आहे, कारण पातोड्या ज्या आहेत त्या बेसनाच्या असल्यामुळे त्यामुळे हा रस्सा बराच आळून येतो नंतर। रस्स्याच्या अंदाजाने चवीपुरतं मीठ घालते। हा रस्सा आता उकळायला लागलेला आहे। यामध्ये आपण कापून घेतलेल्या ज्या पातोड्या आहेत त्या एक एक करून मी आता सोडणार आहेत। पातोडी आणि रस्सा ह्याच्यात वेगळा ठेवणार नाही होत आपण। या रसामध्ये ही पातोडी छान उकळून घ्यायची आहे, म्हणजे ती सगळा रस शोषून घेते आणि खूप चविष्ट लागते। अशा प्रकारे 5 मिनिटं उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे झाकून ठेवायचं आहे। भाजी जेवायच्या वेळी वाढताना जर पुन्हा घट्ट वाढली तर थोडंसं पाणी घालून पुन्हा हा रस आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। कमी तेल वापरून केलेली तरीही तितकी चविष्ट ही पातोळीची भाजी तुम्ही नक्की करून बघा।